नमस्कार ही हिरव्या ताज्या मटारची कचोरी पहा अगदी टम्म फुगली आहे आणि अगदी खुसखुशीत तयार झालेली आहे ही गरमागरम कचोरी चवीला अगदी भन्नाट लागते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी मैदा काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी दोन वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं प्रमाणसुद्धा वापरू शकता आता लगेचच चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सुडा घालायचा आहे घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मोठे चार चमचे कच्चं तेल घालायचं आहे तुम्ही ऐवजी बटरसुद्धा किंवा तूपसुद्धा वापरू शकता तेल गरम करून घ्यायची अजिबात गरज नाही आता घातलेलं तेल मैद्याला व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे घातलेले सर्व तेल मैद्याला व्यवस्थित सोडून घेतलेलं आहे थोडा मैदा, मैदा मुठीत घेऊन दाबल्यानंतर छान असा गोळा तयार होतोय याचा अर्थ घातलेलं तेलाचं तेला प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता थोडे थोडे साधे पाणी घालून कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात लक्षात ठेवा एकदम लगेच जास्त पाणी घालू नका असे थोडे थोडे करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल चला तर पीठ मळून घेऊयात अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा अगदी मऊसूद भिजवून घेतलेला आहे हे पहा अगदी असाच भिजवायचा आहे आता या पिठावरती झाकण ठेवून वीस मिनटासाठी पीठ साईडला ठेवून देऊयात जेणेकरून छान असं भिजेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओला ताजा हिरवा मटार ॲड करूयात आता दोन ते तीन आल्याचे तुकडे आणि तीन हिरव्या मिरच्या घालूयात हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पाणी न घालता थोडंसं सा जाडसर वाटून घेऊयात जास्त बारीक करायचं नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता एका पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल घालूयात तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा जिरे घालायचे आहेत मिक्सरमध्ये मोठे दोन चमचे अख्खे धणे आणि दोन चमचे बडीशीब अबडधुबड बारीक करून घेतलेली आहे ती ॲड करूयात आता पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा ओवा देखील घालायचा आहे घातलेले सर्व जिनस पंधरा ते वीस सेकंद मंदाचे व तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात या प्रकारे व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता लगेचच मोठे दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ देखील सर्व जिन्नासबरोबर मंद आसेवरती एक ते दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असं बेसन पीठ घातल्यामुळे कचोरी आणखी स्वादिष्ट तयार होते त्यासोबतच कचोरीच्या स्टफिंगला बाइंडिंग छान येतं आणि कचोरीचं स्टफिंग कोरडं होण्यास देखील मदत होते हे पहा अशा प्रकारे बेसनपीठ अगदी दीड दोन मिनटं भाजून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद देखील मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता लगेचच सुरुवातीला बारीक करून घेतलेलं हिरवा ताज्या मटारचं मिश्रण घालून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे वाटून घेतलेले मिश्रण देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे ताज्या हिरव्या वटाण्याचं बारीक करून घेतलेलं मिश्रण मंद असेवरतीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे घातलेले मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी गॅस मंदच ठेवलेला आहे अशा प्रकारे घातलेले मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण वरती दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे जेणेकरून वटाण्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते सर्व निघून जाईल त्यासोबतच मिश्रण देखील कोरडं होण्यास मदत होईल अशा प्रकारे दोन मिनटं झालेली आहेत मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करूयात आणि कोथिंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चला तर हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात तयार करून घेतलेले मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं थंद आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण अजूनच कोरडं झालेलं आहे आता मिश्रणामध्ये एक चमचा पिठीसाखर घालायची आहे घातलेली पिठीसाखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चला तर या ठिकाणी कचोरीसाठी लागणारं स्टफिंग तयार आहे आता या स्टफिंगचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असे बॉल्स तयार करून घेतल्यामुळे कचोरी करायला अजूनच सोपी जाते चला तर काही बॉल्स तयार करून घेऊयात या पद्धतीने मी काही बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच कचोरी बनवायला सुरुवात करूयात या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहेत कचोरीसाठी लागणारं पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे व्यवस्थित एक दोन मिनटं पुन्हा मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तयार केलेल्या पिठाचा गोळा हा स्टफिंगच्या बॉल्स पेक्षा थोडासा मोठा पाहिजे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हातांच्या बोटांच्या मदतीने छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने मस्त अशी गोलाकार आणि थोडी जाडसर पारी तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला अशी हाताने पारी करायला जमत नसेल तर तुम्ही ही पारी लाटून सुद्धा करून घेऊ शकता अशा प्रकारे मस्त अशी गोलाकार पारी तयार करून घेतलेली आहे हे पहा परफेक्ट आता ही पारी अशी तळहातावरती घ्यायची आहे पारीच्या बरोबर मधोमध मद स्टफिंगचे मिश्रण ठेवायचे आहे आता हे मिश्रण म्हणजे सारण असे अंगठ्याने प्रेस करायचे आहे आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तळहातावरती असे कचोरी गोल गोल फिरवत पिठाचा भाग वरती आणायचा आहे हे पहा ह्या पद्धतीने हे जे काही पीठ वरती आलेले आहे ते तुम्ही एक्स्ट्रा पीठ काढून सुद्धा घेऊ शकता किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असे प्रेस करून सुद्धा घेऊ शकता आता दोन्ही हातांच्या तळहातांमध्ये ही कचोरी अशी प्रेस करून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करा हे पहा या पद्धतीने आता ही कचोरी अशी पोलपाटावरती ठेवायची आहे आणि हातांच्या बोटाने अशी हलक्या हाताने थोडी थोडी प्रेस करून घ्यायची आहे परफेक्ट या ठिकाणी मस्त अशी कचोरी तयार करून घेतलेली आहे आता तयार करून घेतलेली कचोरी एका प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक कचोरी तयार करून दाखवते हे पहा तुम्ही अशी लाटून सुद्धा पारी तयार करून घेऊ शकता जर तुम्हाला अशी हाताने पारी करायला जमत नसेल तर आता स्टफिंगचा गोळा बरोबर पारीच्या मधोमध ठेवून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मस्त अशी कचोरी गोलाकार तयार करून घ्यायची आहे हे, हे।, हे पहा या पद्धतीने या ठिकाणी दुसरी कचोरी देखील अगदी मस्त अशी तयार आहे आता ही देखील एका प्लेटमध्ये ठेवून देते अशा प्रकारे मी काही कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता लगेचच आपण कचोरी तळायला सुरुवात करूयात कचोरी तळण्यासाठी नेहमी तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंद असेवरती मी दोन कचोऱ्या एका वेळी तळून घेणार आहे शक्यतो कचोरी तळण्यासाठी पसरट कढई वापरायची आहे आता गॅस मंदच ठेवायचा आहे मंदाचे आचेवरती दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती कचोरी मस्त खुसखुशीत तळून घ्यायची आहे कचोरी लगेच उलटी पालटी करायची घाई करायची नाही असे कचोरीवरती चमच्याने तेल सोडत राहायचे आहे जेणेकरून कचोरी अगदी व्यवस्थित फुलते आणि मस्त खुसखुशीत देखील होते शेवटपर्यंत कचोरी मंदा आचेवरतीच तळायची आहे तेव्हाच कचोरी अगदी खुसखुशीत तळली जाते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कचोरीचा रंग बदललेला आहे आणि कचोरी अगदी टम्म फुगलेली आहे आता आपण कचोरीची बाजू पलटी करून घेऊयात वाव अगदी मस्त टम्म फुगली आहे आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील मंद असेवरती अगदी खुसखुशीत होईपर्यंत कचोरी तळून घेऊयात हे पहा मस्तच या ठिकाणी गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचे नाही जर तुम्ही मोठ्या किंवा मध्यम व ती कचोरी तळून घेतली तर ती कचोरी फक्त बाहेरूनच तळली जाते आतून कच्चीच राहते या ठिकाणी कचोरी अगदी मस्त तळून तयार आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे अगदी टमाटम तम फुगलेली आहे आता तळून घेतलेली कचोरी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा अगदी टम्म कचोरी फुगलेली आहे रंग देखील सुरेख आलेला आहे मस्तच याच पद्धतीने उरलेल्या सर्व कचोऱ्या तळून घेते कचोरीची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे अगदी मस्त टम्म फुगले आहेत अशा प्रकारे मी काही कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत कचोरी पहा काय टम्म फुगलेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे वाव मस्तच अगदी खुसखुशीत अशी कचोरी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला मी एक कचोरी फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा काय खुसखुशीत अशी कचोरी या ठिकाणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा आता लगेचच आपण नाश्त्याचा एकदम हेल्दी असा एक, एक प्रकार बनवणार आहोत पालकपासून हा आपण नाश्ता तयार करणार आहोत वेळ न घालवता आपल्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात मी या ठिकाणी एक वाटी पालक चिरून घेतलेला आहे आधी पालकची पाने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ता पालक एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हा चिरून घेतलेला सर्व पालक घालून घेऊयात आता एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट ॲड करूयात एक मोठा चमचा पांढरे तिळ घालायचे आहेत तीळ थंडीमध्ये खाल्लेले खूप चांगले राहतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मोठे चार चमचे बेसन पीठ घालायचं आहे बेसनपीठ एकदम लगेच जास्त घालायचं नाही आधी आपण चारच चमचे घालणार आहोत पाणी वगैरे न घालता घातलेले बेसनपीठ पालक बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण पालकला स्वतःचं भरपूर सारं पाणी असतं त्यामुळे पाणी न घालताच आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पहा या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे आता आणखी एक मोठा चमचा बेसनपीठ घालायचं आहे हे घातलेलं बेसनपीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही असं थोडं थोडं करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अगदी व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अगदी याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करून घ्या चला तर या ठिकाणी नाश्ता बनविण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे आता तयार करून घेतलेले पालकचे मिश्रण एकाच वेळी सर्व मिश्रण पॅनच्या बरोबर मधोमध घालायचं आहे आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हाताने हे मिश्रण एकसारखं गोलाकार पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मी या सर्व मिश्रणाचा एकच मोठं थालीपीठ तयार करून घेणार आहे तुम्ही छोटे छोटे थालीपीठ देखील तयार करून घेऊ शकता हे पहा अगदी ह्याच पद्धतीने गोलाकार असं हाताने थालीपीठ मी थापून घेत आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त जाड देखील नाही मध्यम असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे मस्तच आता हे थापून घेतलेल्या थालीपीठावरती थोडेसे तीळ घालून घेऊया थालीपीठ वरतून कोरडं पडू नये म्हणून थोडंसं तेल देखील घालायचं आहे हे पहा या पद्धतीने आता गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवून थालीपीठ दोन्ही बाजूनी दोन दोन मिनटं अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे चला तर आधी थालीपीठ एका बाजूने खमंग भाजून घेऊयात या ठिकाणी थालीपीठची वरची बाजू अगदी कोरडी झालेली आहे याचा अर्थ थालीपीठची खालची बाजू भाजून तयार आहे आता आपण थालीपीठची बाजू पलटी करून घेऊयात अगदी सहज असं हे थालीपीठ फ्लिप झालेलं आहे आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता मंद ते मध्यम मासेवरती थालीपीठची खालची बाजू देखील अगदी खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूनी अगदी खमंग आणि खरपूस भाजून तयार आहे अगदी सुंदर अशी याची चव लागते आता या ठिकाणी भाजून घेतले थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात असं हे गरमागरम थालीपीठ पिझ्झा कटरच्या मदतीने मस्त असं कट करून घेऊयात तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता अगदी भन्नाट लागतं कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा